आपले सर्व पदाधिकारी वेळेची कमी असल्यामुळे सगळ्यांचं नाव घेणार नाही आणि आपले लोकप्रिय उमेदवार श्री मेंढेजी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे असं म्हणतात की जे भंडाऱ्यामध्ये पिकतं ते जगामध्ये विकतं आणि म्हणून या भंडाराच्या नगराध्यक्षाला आता थेट दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ही नगरपालिका निवडून आल्यानंतर ज्या प्रकारे या ठिकाणी विकासाची कामं झाली, पिण्याचं पाणी असेल, भुयारी गटर असेल, रस्ते असतील, लोकांच्या प्लॉटचे पट्टे असतील आणि हे सगळं काम पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अनिल मेंढे एक असा कार्यकर्ता आहे की जो सुनील चिंता करू नका, अनिल नाही, मी इतका घाईत आहे की तिकीट बदलून राहिलो, भावाकडे देऊन राहिलो. आणि एक असा कार्यकर्ता आहे की जो निश्चितपणे दिल्लीमध्ये देखील उत्तम काम करू शकतो आणि म्हणून आपल्या आशीर्वादानं त्याला आपण या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. 11 तारखेला निवडणुकीचं मतदान आहे, हे पहिल्या टप्प्याचं मतदान आहे आणि या पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये आपले नेते नितीनजी गडकरी यांच्यासोबत सुनील मेंढे याला ओपनिंग बॅट्समन म्हणून आपण उतरवलेला आहे आणि मला विश्वास आहे हे आपले ओपनिंग बॅट्समन 2-5 सेंचुऱ्या मारल्याशिवाय परतच येत नाही, समोरच्याला चित केल्याशिवाय हे काही या ठिकाणी परत येत नाही. बंधू भगिनींनो, ही निवडणूक या देशाचा आन बान शान कोण राखू शकतं त्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. गल्लीची निवडणूक नाही आहे, दिल्लीची निवडणूक आहे. या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं, या देशामध्ये खऱ्या अर्थानं कोण विकास करू शकतं त्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, या निवडणुकीच्या माध्यमातून या देशामध्ये एक मजबूत सरकार पुन्हा आपल्याला निवडून आणायचं आहे. आपण देशात 60 वर्षापर्यंत एक अनाचारी, अत्याचारी, दुराचारी आणि भ्रष्टाचारी सरकार बघितलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचे कच्चे बच्चे ज्यांनी केवळ या देशाला लुटण्याचं काम केलं त्यांचं सरकार 60 वर्षाचं आणि देशाचे चौकीदार असलेल्या मोदींचं सरकार हे 5 वर्षाचं. 5 वर्षामध्ये या चौकीदारांना तुमच्या माझ्या विकासाकरता भ्रष्टाचारी व्यवस्था संपवली आणि या ठिकाणी एक नवीन व्यवस्था तयार केली. बंधू भगिनींनो, राहुल गांधी आता या गठबंधनला पुढे घेऊन चालले आहेत आणि ते म्हणतात मी आता यांचा नेता आहे. खरं म्हणजे त्यांना कोणी नेता मानायला तयार नाही आहे. पवार साहेब वेगळे बाशिंग बांधून बसले आहे पण ते लढत नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे लढलं तर काय होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अवस्था अशी आहे. राहुल गांधी परवा नागपूरला आले होते आणि नागपूरला आल्यानंतर त्यांचं भाषण ज्यावेळेस ऐकलं त्यावेळी मला खरोखर आश्चर्य वाटलं. आपल्याला माहिती आहे ना, टी व्हीवर एखादी सिरियल जेव्हा येते त्याच्या आधी एक सूचना असते की या सिरियलमधले सर्व पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तुमच्या भरोशावर ठेवा. हीच अवस्था राहुल गांधी यांची आहे. काही दिवसांनी त्यांच्या भाषणाच्या आधी टी व्हीवर पट्टी येईल, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी संबंध नाही आहे. वास्तविकतेशी संबंध आढळला तर तो केवळ संयोग आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुमच्या भरोशावर यांच्यावर विश्वास ठेवा. आम्ही याला जिम्मेदार नाही, हे केवळ मनोरंजनाकरता भाषण आम्ही दाखवतो. अशा प्रकारे राहुल गांधीच्या भाषणाच्या आधी काही दिवसांनी बोललं जाईल.
रोज त्याच गोष्टी सांगायच्या. अरे लाज का नाही वाटत तुम्हाला? आजही तुम्ही म्हणता गरिबी हटाव, तुमच्या पणजोबांना या ठिकाणी नारा दिला गरिबी हटाव, हटली नाही वाढली. तुमच्या आजीनं नारा दिला गरिबी हटाव, हटली नाही वाढली. तुमच्या वडिलांना नारा दिला गरिबी हटाव, हटली नाही वाढली. तुमच्या आईनं नारा दिला गरिबी हटाव, हटली नाही वाढली. आता तुम्ही या ठिकाणी पुन्हा तोच नारा देताय. अरे तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार आहे? खरं म्हणजे तुम्ही केवळ गरिबी हटवली तर आपल्या नेत्यांची आणि चेल्या चपाट्यांची, या देशातल्या गरिबाची गरिबी ही तुम्ही कधीच हटवली नाही. रोज नवीन जुमलेबाजी चालली आहे. राहुल गांधी म्हणतात गरिबाला 72,000 रुपये देऊ. कोणाला देणार माहिती नाही, कुठून देणार माहिती नाही, कसे देणार माहिती नाही. त्यांना विचारलं कसं देणार, म्हणाल देऊ ना कसेही देऊ. मग चिदंबरम होते, त्यांना विचारलं हो चिदंबरम, तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात, हे काही घोषणा करत निघाले, तुम्ही सांगाय पैसे कसे देणार. चिदंबरम काय सांगायचं आता, गेल्या 2-3 वर्षामध्ये तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात अजून येणार आहे, मग तो पैसा आला की आम्ही गरिबाला वाटू. मला सांगा बंधू भगिनींनो, मोदींनी चौकीदाराची भूमिका करायची, पैसा तिजोरीत आणायचा आणि त्याच्या भरोश्यावर यांनी सांगायचं आम्ही पैसा वाटू. अरे तुम्ही कशाला पैसा वाटण्याकरता पाहिजे? मोदी आहेत ना गरिबांची काळजी घ्यायला. मोदी गरिबाचा पैसा हा गरिबापर्यंत पोहोचवणार आहेत. पण हे असे लोक आहेत, यांची अवस्था अशी आहे, एखाद्या व्यक्तीला यांची आश्वासनं अशी आहेत. एका व्यक्तीला विचारलं, अरे बाबा तू 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं, हे कर्ज तू फेडणार कसा आहे? तो म्हणाला सोपं आहे, आता मी एक कोंबडी आणली आहे, या कोंबडीला 4 अंडे होतील, मग त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडे होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडे होतील, मग त्यातनं 64 कोंबड्या निघतील. अशा 640 कोंबड्या झाल्या की त्या विकून मी 1 लाख रुपये परत करेन. असं राहुल गांधींचं हे जे घोषणापत्र आहे, अंडी विकण्याचा धंदा आहे, यात कोणालाच काही मिळणार नाही आहे बंधू भगिनींनो. आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये गरिबीशी जर कोणी 2-2 हात केले असतील तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहेत. आज बघा एक एक योजना जी मोदीजींनी आणली, जन धनची योजना, जन धनच्या योजनेच्या माध्यमातून त्या 34 कोटी कुटुंबांना बँकेचं खातं मिळालं, जे बँकेसमोर गेले तर चपराशी देखील आतमध्ये घेत नव्हता. आणि केवळ बँकेचं खातं मिळालं नाही तर राजीव गांधी असं म्हणायचे, मी दिल्लीवरनं 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या खात्यात केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे भ्रष्टाचारात जातात. मोदीजींनी सांगितलं मी चौकीदार आहे, 1 रुपया दिल्लीहून पाठवेन तर बंदा 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोचेल. भ्रष्टाचार नाही, दलाल नाही, मध्यस्थ नाही. आणि गेल्या 5 वर्षामध्ये या जनधन खात्याच्या माध्यमातून मोदीजींनी 80,000 कोटी रुपये हे आपल्या सामान्य माणसाच्या खात्यामध्ये दिले. आज बघा सगळ्या योजना थेट खात्यात पैशाच्या, कोणाकडे चक्रा माराव्या लागत नाही, हाजी हाजी करावी लागत नाही, दलाली द्यावी लागत नाही, मध्यस्थ नाही. या देशाच्या चौकीदारानं देशातला भ्रष्टाचार संपवण्याकरता एक नवीन व्यवस्था तयार केली. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या देशामध्ये घरोघरी शौचालय तयार केले. या देशाची अवस्था काय होती 2014 साली, देशामध्ये केवळ 45% कुटुंबांमध्ये शौचालय होतं, 55% कुटुंबाकडे शौचालय नव्हतं. आमच्या आया बहिणींना एकतर संध्याकाळ होण्याची वाट पाहावी लागायची, नाहीतर सूर्य उगायच्या आधी नित्यकर्म आटपावे लागायचे. दिवसभरात त्यांना तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करावा लागायचा. मोदीजींनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शौचालय बांधणं सुरू केलं आणि 45% आज देशातल्या 98% घरामध्ये शौचालय तयार झालं. आज आमच्या आया बहिणींना या ठिकाणी त्यांची लज्जा रक्षणा करता आज त्यांना चिंता करावी लागत नाही. आज उज्ज्वला सारख्या योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅसचं सिलेंडर गेलं. बंधू भगिनींनो 13 कोटी कुटुंब असे होते
ज्यांच्याकडे गॅस नव्हता माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करायच्या. मोदीजी म्हणाले चुलीवर स्वयंपाक करता करता आमच्या माता भगिनींच्या शरीरामध्ये रोज इतका धूर जातो. एखादा व्यक्ती 300 बिड्या पिल्यानंतर जेवढा धूर त्याच्या शरीरात जातो तेवढाच धूर माता भगिनींच्या शरीरामध्ये रोज चुलीवर अन्न बनवताना जातो. त्या रोज थोड्या थोड्या मरतात, त्या रोगराईनं ग्रसित होतात. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना मी असं मरू देणार नाही. आणि म्हणून उज्ज्वलाची योजना आणली आणि कोट्यावधी घरांमध्ये त्या ठिकाणी गॅस सिलेंडर मोफत देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातनं झालं. उजालाच्या माध्यमातनं लाईट आले. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातनं गरिबाच्या जीवनात परिवर्तन झालं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातनं प्रत्येक गरिबाला त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे. 2022 सालापर्यंत देशामध्ये एकही बेघर राहणार नाही. आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री आवास योजना आणली. कोट्यावधी घरांची निर्मिती सुरू झाली. शहर असो गाव असो घर बनतायत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपण 2021 सालापर्यंत प्रत्येकाला घर देणार आहोत. आणि SECCच्या यादीतला तर 2019 सालापर्यंतच घर देणार आहोत. आज आपण अतिक्रमण नियमित करणं सुरू केलं. शहर असो गाव असो लोकांचं अतिक्रमण नियमित करतो आहे. मालकी हक्काचा पट्टा देतो आहे. आणि केवळ पट्टा देत नाही, शहरामध्ये जर मालकी हक्काचा पट्टा दिल्यानंतर त्याचं कच्चं घर असेल तर पक्कं घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये हे प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्याला देतो आहे. प्रत्येक गरिबाला या ठिकाणी घर मिळालं पाहिजे हे मोदीजींच्या माध्यमातनं झालंय. आयुष्यमान भारतच्या माध्यमातनं देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्याची योजना मोदीजींनी आणली. आज एखाद्या व्यक्तीला हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, लंगचं ऑपरेशन करायचं आहे, गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे, 2 लाख 2.5 लाख 5 लाख रुपये लागतात. गरीब पैसा आणेल कुठून? मोदीजींनी योजना आणली. 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाखापर्यंतचा इलाज, ऑपरेशन असो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन असो, गोळ्या असो, दवाई असो, सगळ्या गोष्टी मोफत देण्याची योजना आयुष्यमान भारतच्या माध्यमातनं मोदीजींनी आणली. मुद्रा योजनेच्या माध्यमातनं 13 कोटी लोकांना 50,000 पासून 10 लाखापर्यंतचं कर्ज हे त्या ठिकाणी बिनव्याजी दिलं. आज हे 13 कोटी लोक आपल्या पायावर उभे राहिले. आज जर आपण बघितलं तर आमचा जो सामान्य कामगार आहे, आमचा शेतमजूर आहे, आमचा हात ठेलेवाला आहे, आमचा सायकल रिक्षावाला आहे, आमचा गवंडी आहे, आमची घरकाम करणारी बाई आहे, यांना कुठली सामाजिक सुरक्षा नव्हती. या सगळ्यांना सामाजिक सुरक्षा देत हे लोक 60 वर्षाचे झाल्यानंतर यांना देखील पेन्शन मिळेल ही व्यवस्था आज मोदीजींनी केली. 5 लाख लोकांना आपल्या राज्यात आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला. 25 लाख लोकांना हा लाभ मिळणार आहे. ज्याचं कोणी नाही आहे त्याचं मोदीजी आहेत. आज आपल्या शेतकऱ्यांकरता दरवर्षी 75,000 कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये, 6,000 रुपये थेट खात्यामध्ये टाकण्याची योजना मोदीजींनी आणली. आणि त्याचसोबत आता तर काल आपलं घोषणापत्र आलं. आपलं घोषणापत्र नाही आहे, संकल्प पत्र आहे. आणि काय संकल्प घेतलाय मोदीजींनी? मोदीजींनी संकल्प घेतला की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर या देशामधले जे शेतकरी आहेत या प्रत्येक शेतकऱ्याला तो 60 वर्षाचा झाला की पेन्शन दिलं जाईल ही मोदीजींनी निर्णय केलाय. छोट्या दुकानदाराला पेन्शन दिलं जाईल हा निर्णय केलाय. आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी दिलं जाईल. आणि 5 वर्षापर्यंत ते कर्ज फेडलं नाही तरी देखील त्याला व्याज लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय हा मोदीजींनी आता घेतलेला आहे. बंधू भगिनींनो, शेतकरी असो, शेतमजूर असो, महिला असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुणात्मक परिवर्तन करणारं सरकार हे मोदीजींचं सरकार आहे. या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी 15 वर्षामध्ये या आपल्या जिल्ह्यामध्ये, या आपल्या विदर्भामध्ये, या आपल्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराची बसबसपुरी केली. पण आज नितीनजी असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून ज्या प्रकारे या ठिकाणी कामं केली, रस्त्यांची कामं असतील, सिंचनाची कामं असतील,
गोसीखुर्द सारखा प्रकल्प जो मारुतीच्या शेपटी सारखा संपतच नव्हता त्या प्रकल्पाला पूर्ण पैसे या ठिकाणी दिले. बावनथडी असेल या विभागातले जेवढे प्रकल्प आहेत सगळ्या प्रकल्पाला पूर्ण पैसे देऊन शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी नेण्याचं काम केलं. मामा तलावांची दुरुस्ती असेल या ठिकाणी बोड्या असतील या ठिकाणी विहिरी असतील एक मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला. आणि हे सगळं घेत असताना एकीकडे आमच्या धानाच्या शेतकऱ्याचे एमएसपीचे भाव धाराचे हमी भाव तर वाढवलेच पण देशामध्ये कुठे नसेल ते या महाराष्ट्रामध्ये आम्ही धानाला 500 रुपये बोनस दिला आणि थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा बोनस देण्याचं काम आपण केलं. आज भंडाऱ्यासारखं शहर जिल्ह्याचं शहर पण शहराची अवस्था वाईट होती. पिण्याच्या पाण्याची योजना असेल भुयारी गटाराची योजना असेल मी तुम्हाला दाव्यावर सांगतो नगरपालिका निवडून आता 1 वर्ष जेमतेम झालं पण नगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी सुरू आहेत आणि मी तुम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये या शहराचा चेहरा बदललेला असेल इतक्या मोठ्या प्रमाणात निधी या भंडारा शहराला आपण दिलाय. बंधू भगिनींनो मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे ही निवडणूक विकासाची आहे ही निवडणूक गरिबी निर्मूलनाची आहे पण त्यासोबत ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची देखील आहे. हा देश कोणाच्या हातात सुरक्षित असेल याची देखील ही निवडणूक आहे. आपल्याला माहिती आहे 2008 साली याच महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. मुंबईचे बॉम्बस्फोट पाकिस्तानी अतिरेक्यांनी केल्यानंतर तेव्हाच्या आमच्या सरकारनं काय केलं केवळ पाकिस्तानचा निषेध केला मग पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला त्यानंतर युनायटेड नेशन मध्ये गेले आणि तिथे सांगितलं बघा बघा तो आमचा शेजारी पाकिस्तान आमच्याकडे येतो बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारलं की खंडून बापाकडे जायचं बापाले म्हणायचं तो बंडू मले मारतो तू जाऊन बंडूले रागव आणि बापानं रागवायचं. 125 कोटीच्या भारताची अवस्था ही की तो पाकिस्तान रोज इथे घुसायचा या ठिकाणी हल्ले करायचा आणि आम्ही मात्र नेभळटा सारखे केवळ त्यांचा निषेध करायचो. बंधू भगिनींनो देशातलं सरकार बदललं मोदीजींचं सरकार आलं 2016 मध्ये उरीमध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेकी घुसले आमच्या सैन्यावर हल्ला केला आमच्या निष्पाप सैनिकांना रात्रीच्या वेळी मारलं. पाकिस्तानला वाटलं जुनं सरकार आहे निषेध करेल पण हे मोदींचं सरकार होतं. मोदीजींनी सैन्याला सांगितलं या ठिकाणी माझ्या सैनिकांचा बदला घ्या. भारताचं सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं सर्जिकल स्ट्राईक केला सगळे दहशतवाद्यांचे अड्डे तयस नयस करून टाकले. आमच्या एकाही सैनिकाला खरचटलं देखील नाही आणि आमचं सैन्य परत आलं. बंधू भगिनींनो ही ताकद या देशाच्या सेनेमध्ये नेहमीच होती. सेना हे करू शकत होती पण देशाचं नेतृत्व इतकं निभळत होतं की ते नेतृत्व त्या सेनेला कधी आदेश देत नव्हतं कधी परवानगी देत नव्हतं. पण हे मोदी आहेत हे कोणाच्या बापाला ऐकणारे नाही आहेत त्यामुळे मोदींनी ती परवानगी दिली. पण हा पाकिस्तान हा कुत्र्याच्या शेपटी सारखा देश या कुत्र्याच्या वाकड्या शेपटीनं पुन्हा एकदा पुलवामामध्ये आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर हमला केला. 40 पेक्षा जास्त जवान आमचे शहीद झाले. मोदीजींनी सैन्याला सांगितलं तुम्हाला पूर्ण अधिकार देतो कोणत्या दिवशी जायचं कुठे जायचं कसं जायचं किती वाजता जायचं हे तुम्ही ठरवायचं. पण सीआरपीएफच्या माझ्या जवानाच्या शहादतचं मोल काय आहे हे पाकड्यांना कळलंच पाहिजे. या भारताची सेना जाबाज सेना आहे. ही सेना ही थकत नाही ही झुकत नाही ही विकत नाही अशी सेना आहे. या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोटवर हवाई हल्ला केला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आणि आमची जाबाज सेना त्या ठिकाणून सुखरूप परत आली. बंधू भगिनींनो आमच्या सेनेच्या प्रमुखानं घोषित केलं आम्ही पाकिस्तानमध्ये बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. अमेरिकेने मान्य केलं उद्ध्वस्त झाले.
चीनने मान्य केलं उद्ध्वस्त झाले, रशियाने मान्य केलं उद्ध्वस्त झाले. दोनच लोक पुरावे मागतायत. एक पुरावा मागतोय पाकिस्तान, कारण त्याच्याकरता अवघड जागेचं दुखणं आहे, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशा प्रकारची पाकिस्तानची अवस्था आहे. आणि दुसरी काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी आमच्या लष्कराला विचारते पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. मी म्हटलं आधी जर माहिती असतं ना, जे रॉकेट सोडलं त्याच्यासोबत एखादा काँग्रेसचा नेता बांधून सोडला असता, म्हणजे आज जाऊन त्याला समजलं असतं आमच्या लष्करानं नेमकं काय केलंय. पण बंधू भगिनींनो, काय दुर्दैव आहे बघा, एकीकडे पाकिस्तान आमच्यावर हल्ला करत आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणापत्रात म्हटलं जात आहे पाकिस्तानशी चर्चा करा. त्यांनी यायचं आमच्या माणसांना मारायचं आणि आम्ही त्यांच्यासोबत बिर्याणी खात चर्चा करायची, हे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतं. काँग्रेस तर त्याहीपेक्षा पुढे चालली गेली. काँग्रेस असं म्हणते आमचं सरकार जर देशात आलं तर आम्ही काश्मीरमधलं सैन्य कमी करू, ते सैन्य पाठीमागे घेऊ, त्या सैन्याला दिलेले विशेष अधिकार हे आम्ही काढून टाकू. काय विशेष अधिकार आहेत सैन्याला त्या ठिकाणी, काश्मीरमधल्या सैन्याला विशेष अधिकार आहे, हे जर पाकडे या ठिकाणी घुसले, आतंकवादी घुसले, तर त्यांना त्याच ठिकाणी मारून टाकण्याचे अधिकार आहे. जर या ठिकाणी पाकिस्तानकडनं पैसे घेऊन आमच्या सैन्यावर कोणी गोटमार करत असेल तर त्याला जेलमध्ये टाकण्याचे अधिकार आहे. हे अधिकार आम्ही परत घेऊन टाकू असं जर काँग्रेस पक्ष म्हणत असेल, हे घोषणापत्र काँग्रेस पक्षाचं आहे का जैश ए मोहम्मदचं आहे, हा सवाल आमच्या मनामध्ये आज तयार झाला आहे. पण बंधू भगिनींनो, त्याहीपेक्षा भयानक मतांच्या लाचारीकरता काँग्रेस पक्ष कुठे गेलाय आज तुम्ही बघा. हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जाहीरनामे बघा. त्यांनी या ठिकाणी सांगितलं आम्ही जर निवडून आलो तर कलम 124A आम्ही परत घेऊ. कलम 124A काय आहे? एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान, ज्या संविधानाने समता दिली, जगण्याचा अधिकार दिला, हे संविधान मी मानत नाही, मी ते जाळून टाकेल, तर 124A अंतर्गत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला जातो आणि त्याला 10 वर्ष जेलमध्ये टाकलं जातं. एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124A खाली त्याला जेलमध्ये टाकलं जातं. माओवादी, आतंकवादी, दहशतवादी यांना 124A खाली त्या ठिकाणी देशद्रोहाचा खटला भरून जेलमध्ये टाकलं जातं. या काँग्रेसचे कच्चे बच्चे, काही पोरं त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये भारत तेरे तुकडे होंगे 50, पाकिस्तान जिंदाबादचे नारे देतात. आमचे पोलीस त्यांना 124A खाली देशद्रोहाचा गुन्हा भरून जेलमध्ये टाकतं. तर या काँग्रेसला इतकं दुःख होतं की ते म्हणतात आमचं सरकार आलं तर आम्ही 124A काढून टाकू. म्हणजे या देशामध्ये देशद्रोह करणं हा आता गुन्हा राहणार नाही. बंधू भगिनींनो, या देशाच्या संविधानाला नाकारणं गुन्हा राहणार नाही, या तिरंग्याचा अपमान करणं हा गुन्हा राहणार नाही. माझा सवाल तुम्हाला आहे, अशा लोकांच्या हातामध्ये हा भारत देश आपण या ठिकाणी देऊ शकतो का बंधू भगिनींनो? आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, या निवडणुकीमध्ये आता हा देश मोदीजींच्या हातात द्यायचा आहे. तुम्ही ज्यावेळी सुनील मेंढेला मतदान कराल त्यावेळी ते मत थेट मोदीजींपर्यंत पोहोचेल आणि मोदीजी एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातामध्ये संविधान घेऊन या देशाला पुढे नेतील. त्याकरता आपण सगळ्यांनी तयार राहावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत. मोदी, मोदी, मोदी. बोलो भारत माता की. ये देश ये मेरा वतन, ये मेरा घर, मेरा चमन, सबका विकास. बोलो भारत माता की. बस अमन वो एक अकेला चल पड़ा, मैं उसकी ही कतार हूँ. धन्यवाद. जय हिंद.